जिला सामान्य अस्पताल में हुई 10 बच्चे की मौत को लेकर सभी लोगों में रोष व्याप्त है। इस घटना के बारे में वंचित बहुजन गठबंधन के नेता प्रकाश आंबेडकर ने सरकार की दक्षता पर ही सवाल उठाए हैं। भवन का निर्माण सरकार द्वारा किया जाता है, इसका ऑडिट भी होना चाहिए, ऐसी बात भी उन्होंने कही। मतलब खर्चा का मतलब रचनात्मक कार्यों पर कम चीजों से, यदि रचनात्मक कार्य के लिए कम धनराशि है तो अन्य लोग कैसे काम करेंगे, ऐसा सवाल भी प्रकाश आंबेडकर इन्होंने सरकार से किया है। वराती मागून घोड़ा अशी या सरकारची गत आहे। उभं केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं ऑडिट झालं पाहिजे, ते ऑडिट होत नाही आहे। हॉस्पिटल बांधलं गेलं, ते हॉस्पिटल बांधल्या गेल्यानंतर तिथे असणारे PWD जे अधिकारी आहेत की ज्यांच्याकडे देखभाल आहे ते, आणि त्याच्यानंतर राजेश टोपे जे मंत्री आहे, या दोघांनीही राजीनामा दिला पाहिजे। या दुर्दैवी घटना, 7 बालकांचा मृत्यू झालाय, 10 बालकांचा मृत्यू झालाय, 7 बालकं जी आहेत ती गंभीररित्याने जखमी आहेत अशी परिस्थिती आहे। ऑडिट सिस्टम जर इंट्रोड्यूस केली असती अगोदरच तर या घटना घडल्या नसत्या। पण ऑडिट सिस्टम काढायचं म्हटलं तर खर्च म्हटला तर विधायक कामावरती कमी गोष्टी, आणि विधायक कामावरती जर कमी निधी आला तर मग इतरांचं चालणार कसं, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने हे वारंवार निवडून येणारे जे सदस्य आहेत यांच्या संदर्भातला गंभीर विचार केला तरच अशा घटना घडणार नाही।